केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला। सीतारामन यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटींची तरतूद केली तर नागपूर मेट्रोसाठी 5976 कोटीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली। अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी 2030 पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष डोळ्यासमोर असल्याचं सांगितलंय। राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 तयार करण्यात आली असून रेल्वेसाठी 1,10,055 कोटींची या निधींची तरतूद करण्यात आली। या अर्थसंकल्पात झालेल्या तरतुदीबद्दल महापालिकेतील सत्ताधारी भाजपनं आनंद व्यक्त केला तर समाजातील इतर घटकांमधूनही संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात। महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेते तसंच गटनेते, भाजपच्या महिला शहराध्यक्षा, कामगार नेते राजू देशले यांच्यासह अनेकांनी याविषयी मनोगत व्यक्त केलं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नाशिक निओ मेट्रोसाठी जो 2092 कोटीचा अतिशय महत्त्वाचा जो काही आज निओ मेट्रो प्रकल्प मान्य केला आहे त्याला चांगल्या खऱ्या अर्थाने मान्यता दिली आहे, त्याबद्दल त्यांनी अशाने सातत्याने ज्यांनी पाठपुरा केला ते देवेंद्रजींचं अतिशय मनपूर्वक नाशिकचा महापौर या नात्याने मी अभिनंदन करतो, जाहीर आभार मानतो। आजचा दिवस संपूर्ण नाशिकसाठी चांगला आणि अतिशय ऐतिहासिक दिवस आहे। त्या अर्थसंकल्पामध्ये नाशिकसाठी मेट्रो करता 2092 कोटीची जी तरतूद झाली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो, परंतु या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये शेतकरी असंघटित कामगारांसाठी भरीव तरतुदीची जी अपेक्षा होती ती दिसत नाही। त्याचप्रमाणे राज्यामध्ये ज्या निवडणुका आहेत, केरळ असेल, तामिळनाडू असेल, बंगाल असेल, त्या ठिकाणी जास्तीत जास्त योजना आणि आर्थिक तरतूद केल्याचं दिसतं। हा बजेट समतोल नाही आणि नाशिककरांच्या आनंदाची गोष्ट जरी असली तर नाशिकमध्ये कृषी असेल आणि इतर याच्यासाठी सुद्धा तरतुदीची अपेक्षा होती। नाशिकच्या खासदारांनी सातत्याने मेट्रोसाठी जो प्रयत्न केला होता त्याला एक यश आल्याचं हे दिसतं आहे आणि ह्या तरतुदीतून नाशिकच्या जे काही आपल्या वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो सोडण्यासाठी मदत होईल अशी भावना आहे। नाशिक टायर बेस्ड मेट्रोला मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी निधीची देखील तरतूद करण्यात आली, त्यासाठी मी केंद्र शासनाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो व त्याचबरोबर राज्याचाही त्यामध्ये सहभाग आहे, MIDC चाही सहभाग आहे, सिडकोचाही सहभाग आहे, अशा सर्व संस्थांचे व आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांचे देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या टायर बस मेट्रोमुळे नाशिकच्या जवळजवळ 32 किलोमीटर क्षेत्रामध्ये ही मेट्रो धावणार असून आपल्या नाशिकमधली येणाऱ्या काळामध्ये जी काही वाहतूक कोंडी होत असते निश्चितच यामुळे निश्चितच सुरळीत होईल आणि निश्चित याचा फायदा आपल्या नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने होईल। तमाम नाशिककरांसाठी आजचा खूप आनंदाचा दिवस आहे हा। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीने नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती त्यातलाच हा एक मोठा प्रकल्प होता आणि तो आज केंद्र सरकारने अर्थसंकल्पात आदरणीय निर्मला सीतारामन यांनी तो मंजूर केलेला आहे, त्याबद्दल केंद्र सरकारचे आणि आदरणीय फडणवीस साहेबांचे नाशिककरांच्या वतीने खूप खूप मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळात अनेक असेच विकासाचे प्रकल्प घेऊन भारतीय जनता पक्ष नाशिककरांसमोर येणार आहे, त्यामुळे या प्रकल्पांना स्थगिती देण्याचं किंवा याचं राजकारण कोणी करू नये, नाशिककरांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट राहणार आहे। कुठल्याही भागाचा जो विकास आहे तो संपूर्ण विकास त्याची आपण असं म्हणतो की रस्ते आणि ट्रान्सपोर्ट हे आपल्या रक्तवाहिन्यांसारखं असतं आणि त्यामुळे हे जेव्हा जाळं वाढतं तेव्हा त्या भागाचा विकास हा निश्चित असतो। या पॅन्डेमिकच्या काळात या माध्यमातनं निओ मेट्रोच्या प्रोजेक्टमधनं आपली इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट तर नक्कीच होणार आहे, पण अनेक असे उद्योग उभे राहणार आहेत आणि नाशिककरांच्या हाताला काम मिळणार आहे, अजून त्यात प्रगती होईल आणि निश्चितपणे आज नाशिकचा विकास हा अधोरेखित करण्यात आलेला आहे। गोल्डन ट्रायंगल आपण म्हणतो नाशिक मुंबई पुणे आणि यात नाशिक कुठेतरी देशात चमकणार आहे ही शाश्वती वाटते। आत्मनिर्भर भारत आरोग्य योजनेकरता देखील सरकारने जवळजवळ 64,180 कोटी असे बाजूला ठेवले आहेत,
त्याचाही लाभ नाशिककरांना होणारे आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या देशभरात लोकांपर्यंत अतिशय सुरळीतपणे पोहोचणार आहेत. आणि मला अशी आशा वाटते की ह्या अर्थसंकल्पात जी नाशिकची प्रगती अधोरेखित झालेली आहे ती नक्कीच देश पातळीवरती कुठेतरी आपल्याला पुढच्या काळात दिसेल. केंद्र सरकारने जो बजेट केला आहे त्या बजेटमध्ये नाशिकला जे स्थान दिलं ते खरोखर अभिमानास्पद आहे. नाशिकचा विकास होण्यासाठी योग्य आहे, परंतु ही जी मेट्रो आहे ही नाशिकला जोडणारी असावी. म्हणजे ग्रामीण भागातून शहरात जे होणार आहे म्हणजे दळणवळण होणार आहे त्यासाठी ही मेट्रो असायला हवी. शहरातच नको, बरोबर. काय होतं की शहर आज विकास आहे म्हणजे आपण विकासाला विरोध करत नाही, विकास झालाच पाहिजे, परंतु विकास करत असताना ग्रामीण भागासोबत शहराचा विकास होणं गरजेचं आहे. यासाठी ही मेट्रो आवश्यक आहे आणि यासाठी आमचं खरोखर अभिनंदनास्पद आहे. आदरणीय देवेंद्रजी चे विशेष आभार मानेल. त्यानंतर या देशाच्या अर्थसंकल्प मंत्री निर्मला सीतारामन आणि आमचे सर्वांचे आदर्श आदरणीय मोदीजी यांचे आभार मानेल. आणि या मेट्रो नियो प्रकल्पाबद्दल आपल्याला असं सांगू इच्छितो का, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी नाशिक दत्तक घेतलं आणि त्याला त्यांनी खरे उतरून हा प्रकल्प मंजूर केला होता. त्याचं प्रेझेंटेशन देखील झालं होतं, परंतु राज्यात शासन बदललं आणि त्यांनी नेहमीप्रमाणे स्थगिती सरकार ही जी त्यांची भूमिका आहे ही कायम ठेवत ह्या मेट्रोच्या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यकता होती तीसुद्धा दिली नव्हती, परंतु आमच्या आता दत्तक पित्याने केंद्र सरकारच्या योजनेत याची तरतूद करून या स्थगिती सरकारला मोठी चपराक दिलेली आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये आनंदाचं वातावरण असून प्रत्यक्षात या कामाला सुरुवात कधी होणार याची उत्सुकता आता नाशिककरांना लागून राहिली. उमेश अवनकरसह गुड्डू शेख, दिशानुत, नाशिक.